नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे चालू घडामोडी याच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबत बेलायकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मग चालू करू आजचा पहिला प्रश्न केवडिया हे गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यामधले एक शहर आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नर्मदा जिल्हा केवडिया हे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामधील एक शहर आहे पुढचा प्रश्न कोणत्या व्यक्तीला प्रतिष्ठित चीफ ऑफ आर्मी स्टाफ कम कमेंडेशन सन्मान देण्यात आला तर याचे उत्तर आहे मित्रांनो अमरेश कुमार चौधरी अमरेश कुमार चौधरी या व्यक्तीला प्रतिष्ठित चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन सन्मान देण्यात आला आहे पुढचा प्रश्न उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहब यांचे निधन झाले ते कोणत्या घराण्यातले होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो रामपूर सहसवान घराणा उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहेब हे रामपूर सहसवान घराण्यातील होते पुढचा प्रश्न आर्टेमिस एक ही एक डॅश डॅश मोहीम आहे तर याची उत्तर आहे मित्रांनो चंद्र मोहीम पुढचा प्रश्न सी आर पी एफ आणि डी आर डी ओ या संस्थांनी तयार केलेल्या दुचाकी रुग्णवाहिकेचे नाव काय आहे तर उत्तर आहे मित्रांनो रक्षिता रक्षिता हे दुचाकी रुग्णवाहिकेचे नाव आहे पुढचा प्रश्न किती वर्षानंतर प्रथमच दोन हजार एकवीस साली पॅलेस्टाईनमध्ये राष्ट्रीय निवडणुका घेतल्या जाणार आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो चौदा वर्षानंतर पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने हरित व स्वच्छ ऊर्जा विषयक जनजागृती करण्यासाठी सक्षम मोहीम आयोजित केली आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने पुढचा प्रश्न कोणत्या बँकेने निरोगीपणा या विषयावर आधारित क्रेडिट कार्ड प्रस्तुत करण्यासाठी आदित्य बिर्ला वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत करार केला तर याचे उत्तर आहे मित्रांनो येस बँक येस बँक पुढचा प्रश्न कोणत्या व्यक्तीची दोन हजार एकवीस या वर्षासाठी संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषद याच्या अध्यक्षपदावर निवड झाली तर याचे उत्तर आहे मित्रांनो नजात शमीम खान नजात शमीम खान यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने डॉपलर वेदर रडार तयार केले तर याचे उत्तर आहे मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेने डॉपलर वेदर रडार तयार केले पुढचा प्रश्न कोणत्या शहरात विजेरी मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीचे मुख्यालय आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया पुढचा प्रश्न कोणत्या देशात सेमेरू ज्वालामुखी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो इंडोनेशिया इंडोनेशिया या देशात सेमेरू ज्वालामुखी आहे पुढचा प्रश्न मित्रांनो व्हिडिओला लाईक केले ला 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 नसेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील कोणत्या कवीच्या स्मृतीत बसवा कल्याण येथे न्यू अनुभवा मंतपा उभारले जात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो बसवेश्वरा पुढचा प्रश्न जल्लीकट्टू हा खेळ कोणत्या राज्यात खेळण्यात येतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो तामिळनाडू पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन नामक संकेतस्थळ आधारित व्यासपीठ तयार केले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन इंडिया या संस्थेने तयार केले आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात हरिके आर्द्रभूमी हे ठिकाण आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो पंजाब पंजाबमध्ये आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात फुरफुरा तीर्थक्षेत्र आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये आहे पुढचा प्रश्न नागी नक्ती पक्षी अभयारण्य येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम राज्यस्तरीय पक्षी उत्सवाचे नाव काय आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो कलरव नागी नक्ती पक्षी अभयारण्य येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम राज्यस्तरीय पक्षी उत्सवाचे नाव कलरव हे आहे पुढचा प्रश्न कोणत्या साली आफ्रिका खंडात ग्रेट ग्रीन वॉल नामक उपक्रम राबवण्यात सुरुवात झाली तर याचे उत्तर आहे मित्रांनो दोन हजार सात या वर्षी पुढचा प्रश्न कोणत्या व्यक्तीला मध्यम व दीर्घ अंतर शर्यतीसाठी भारतीय धावपटूंच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर याचे उत्तर आहे मित्रांनो निकोलाई स्ने स्नेसारेव निकोलाई स्नेसारेव यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न एक्स डेझर्ट नाईट एकवीस ही भारतीय भारत आणि डॅश या देशांच्या हवाई दलांची हवाई कवायत आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो फ्रान्स भारत आणि फ्रान्स या देशांच्या हवाई दलांची हवाई कवायत यक्स डेझर्ट नाईट एकवीस ही आहे पुढचा प्रश्न कोणती व्यक्ती प्रजासत्ताक दिनाच्या प्रथम प्रदर्शनात भाग घेणारी प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरणार आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो भावनाकांत भावनाकांत पुढचा प्रश्न त्रिशूल पर्वत कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड भारत उत्तराखंडमध्ये त्रिशूल पर्वत आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात ओरवाकल विमानतळ आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये आहे पुढचा प्रश्न कोणत्या नेत्याची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येते तर याचे उत्तर आहे मित्रांनो सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशात सक्करा नामक ठिकाण आहे तर याचे उत्तर मित्रांनो इजिप्त इजिप्तमध्ये आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात वन स्कूल वन आय ए एस योजना राबवली जाणार आहे तर याचे उत्तर मित्रांनो केरळ पुढचा प्रश्न डिजिटल रिव्हॉल्युशन स्कोअर कार्ड दोन हजार वीस याच्या यादीत भारत कोणत्या क्रमांकावर आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो चौथा चौथा क्रमांक आहे भारताचा पुढचा प्रश्न कोणत्या दिवशी भारतीय लष्कर भूदल दिन साजरा करतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी या दिवशी भारतीय लष्कर यालाच भूदल दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न कोणत्या दोन ठिकाणांच्या दरम्यान भारतातील प्रथम हवाई टॅक्सी सेवा आरंभ करण्यात आली आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो गुरुग्राम आणि कर्नाळ गुरुग्राम आणि कर्नाळ या दोन ठिकाणांच्या दरम्यान पुढचा प्रश्न कोणती व्यक्ती राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो पियुष गोयल पियुष गोयल पुढचा प्रश्न कोणती बँक टू बिग टू फेल यादीत समाविष्ट करण्यात आले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो भारतीय स्टेट बँक ऑफ भारतीय स्टेट बँक आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक या तीन बँकांना टू बिग टू फेल यादीत समाविष्ट करण्यात आले आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने नीती आयोगाच्या इंडियन इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार वीसमधील मोठ्या राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो कर्नाटक कर्नाटक राज्याने नीती आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार वीसमधील मोठ्या राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे पुढचा प्रश्न कोणत्या व्यक्तीची किर्गिजस्तान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सादीर झापारोह सादीर झापारोह यांची किर्गिझिस्तानचा किर्गिझिस्तान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे पुढचा प्रश्न कोणत्या दिवशी भारतीय सशस्त्र दलांचा माजी सैनिक दिन साजरा करतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो चौदा जानेवारी चौदा जानेवारी या दिवशी साजरा केला जातो पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने पाचव्या राष्ट्रीय कायाकल्प पुरस्कारांची घोषणा केली तर याचे उत्तर आहे मित्रांनो आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय पुढचा प्रश्न कोणती व्यक्ती डिजिटल कर्ज सेवांचे नियमन करण्यासाठी आर बी आयने नेमलेल्या कार्यगटाचे अध्यक्ष आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सौरव सिन्हा सौरव सिन्हा पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने तेजस नामक हलके लढाऊ विमान तयार केले तर याचे उत्तर आहे मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या संस्थेने तेजस नामक हलके लढाऊ विमान तयार केले आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशात विलियू चिंचकी धबधबा आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो रशिया रशियामध्ये आहे पुढचा प्रश्न कोणत्या काळात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना दोन हजार एकवीस पाळला गेला तर याचे उत्तर आहे मित्रांनो अठरा जानेवारी ते सतरा फेब्रुवारी या महिन्यात पुढचा प्रश्न रिसा कापड हा हाताने विणलेला पारंपरिक कापड आहे ज्याचा उपयोग डॅशडॅश राज्यातला आदिवासी समुदाय करतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो त्रिपुरा राज्यातील आदिवासी समुदाय रिसा कापडाचा उपयोग करतो पुढचा प्रश्न डॅशडॅश येथे भारतीय सैन्य एक्झरसाईज कवच ही संयुक्त सैन्य कवायत आयोजित करणार आहे तर याचे उत्तर मित्रांनो अंदमान समुद्र बंगालचा उपसागर अंदमान समुद्र बंगालचा उपसागर येथे भारतीय सैन्य एक्सरसाइज कवाय कवच ही संयुक्त सैन्य कवायत आयोजित करणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री बागायत विकास अभियान जाहीर केले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो गुजरात राज्य सरकारने गुजरात राज्य सरकारने पुढचा प्रश्न कोणत्या कंपनीच्या मदतीने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारतात क्वांटम कॉम्प्युटिंग कौंप ॲप्लिकेशन्स प्रयोगशाळा उभारणार आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस या कंपनीच्या मदतीने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारतात क्वांटम कम्प्युटिंग ॲप्लिकेशन्स प्रयोगशाळा उभारणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात नामरूप गाव आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो आसाम आसाम राज्यामध्ये नामरूप गाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन विकसित केले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो डी आर ओने डी आर डी ओ या संस्थेने स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन विकसित केले आहे पुढचा प्रश्न सॅल्वेस्टोअर मुंडी हे शीर्षक असलेले चित्र कोणी काढले होते कोणी काढले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो लिओनार्डी दि विन्सी Leonardo divenci.